छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज कन्नड बंदची हाक देण्यात आली. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंदचं आवाहन केलं. यावेळी भाजपचा निषेध करताना जाधव यांची जीभ घसरली. भाजपला उद्देशून त्यांनी शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यांच्या या व्हिडिओवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण जाहीर करणाऱ्यांनी डायरेक्ट म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागितली पाच वेळेला. अरे संभाजी महाराज तुकडे तुकडे झाले तरी पण संभाजी महाराज सरेंडर झाले नाही, तुम्ही काय म्हणता शिवाजी महाराजांनी पाच वेळेला माफी मागितली. दलिया भाजपाची तमाम महाराष्ट्राला सांगतो, खास करून देशाला सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, आज दुकानं बंद ठेवूया. या भाजपाला कळू दे आपल्या सत्ता काय आली, आपण वाटेल तसं बोलायला लागलो.